वणी पिंपळगाव तिसगाव शिवारातील साई गजानन पेट्रोलियम येथे अज्ञात सोट्ट्यांनी कोयता लोखंडी गजाचा धाक दाखवून सोळा हजार पाचशे रुपयांची रोकड लुटली आहे या आशयाची फिर्याद पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी दिली घडलेला प्रकार असा की चौदा जुलैच्या रात्री साडे दहा अकरा वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपावरील कर्मचारी देवीदास संपत चतुर हे पेट्रोल पंपावरील रेस्टरूम मध्ये झोपलेले होते यावेळी दोन मोटरसायकल वरून चार अज्ञात लुटारूंनी रेस्टरूमच्या काचा फोडून आत प्रवेश केला यावेळी चतुर यांच्या सोबत असलेल्या भूषण रामनाथ मोरे या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून मारझोड करीत त्यांच्या पैशाची मागणी केली त्यांनी जमा झालेली रोकड जीवे सोळा हजार पाचशे रुपये लुटले तेथून झाले आमचा पाठलाग केला तर मारून टाकू धमकी देत पोबारा केला पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी ही माहिती पेट्रोल पंपाच्या मालकाला कळवली पेट्रोल पंप मालकाने मालका ही घटना वणी पोलीस ठाण्यात कळवली पोलीस तात्काळ ज्या ठिकाणी पोहोचले तिथे पाहणी करून पंचनामा केला या ठिकाणी उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे तसंच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शेंपी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली पुढील तपास पुढील तपास सुरू आहे या लुटीचा प्रकार सीसीटीव्ही टिपला गेला आहे त्यांनी कशा प्रकारे सीसीटीव्हीतील व्हिडिओची तपासणी करून लुटारूंचा शोध घेत आहेत या साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील धडधाकट अज्ञात लुटारू तोंडावर मास्क लावलेले होते वणी पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वणीचे पोलीस बी एस आय योगेश शिंदे आणि पोलीस कर्मचारी करत आहेत वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोर वणी